आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक मोठी धक्कादायक बातमी, ती म्हणजे एका टॉवेलच्या सहाय्यानं झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा एका एसटीच्या कर्मचाऱ्याचा प्रयत्न उघड झाला आहे. अत्यंत धक्कादायक अशी ही गोष्ट. एका एसटीच्या कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आले. महाडमध्ये ही घटना घडली आहे. संदीप तावरे असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. खरं तर संदीप हे साताऱ्याचे रहिवासी आहेत. महाड एसटी डेपोच्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन त्यांनी झाडाच्या फांदीला टॉवेलच्या सहाय्याने गळफास तयार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण सुदैवानं इथले वॉचमन सुनील गायकवाड याने अतिशय सतर्कता दाखवली, क्षणाचाही विलंब केला नाही आणि सुनील गायकवाड इथे पोचले. या प्रकरणानंतर त्यांनी तावरेंना ताबडतोब तिथून खालती उतरवलं. या प्रकारानंतर तावरे यांना महाड शहर पोलीस स्थानकात आणण्यात आलं. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाडमधून. महाडमध्ये एका एसटीच्या कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. मोहन, काय प्रकारे हा सविस्तर सांगा. बऱ्याच दिवस एसटी कर्मचारी यांचं आंदोलन सुरू आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जे कर्मचारी आहेत ते कंटाळून गेलेले आहेत. त्यांना पगार मिळत नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. म्हणून हा जो ड्रायव्हर होता तो या ठिकाणी एसटी डेपोच्या वरती जाऊन झाडाला टॉवेल बांधून आत्महत्येचा प्रयत्न करत होता. लोकांनी हे सगळं पाहिलं आणि त्याला उतरवलं. त्याला आता महाड पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. खूप कंटाळून गेलेले हे जे कर्मचारी आहेत. खूप दिवस झाले आंदोलन सुरू आहे. कुठेतरी मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, नाहीतर असेच आत्महत्या होत राहतील आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. बर, मोहन तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. संदीप तावरे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि विश्रामगृह जे होतं या कर्मचाऱ्यांसाठीचं, त्याच इमारतीच्या गच्चीवर जाऊन त्याने झाडाला टॉवेलच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण इथले जे वॉचमन आहेत गायकवाड त्यांच्याही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीनं धावपळ केली, स्वतः धावपळ केली, आजूबाजूच्यांनाही हाका मारल्या आणि संदीप तावरे यांना इथून सुखरूप खालती उतरवण्यात आलं. त्यांना आता पोलीस स्थानकात नेण्यात आलं. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप हा दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांधही सुटत चालला आहे आणि यामुळेच कदाचित अशा घटना पुन्हा पुन्हा होत आहेत. पण महाराष्ट्रभरातल्या सर्व एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्यूज 18 लोकमतचं आवाहन आहे, कृपया अशा प्रकारचा मार्ग अवलंबू नका. आत्महत्या हा तुमच्या अडचणींच्या डोंगराला उत्तर नाही. आत्महत्या करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, तेव्हा कृपा करून असं पाऊल उचलू नका. तुमचे कुटुंबीय, नातलग हे सगळे तुमच्यासाठी अमूल्य अशा प्रकारचे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तिकडे आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या काही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 17 दिवसांपासून आझाद मैदानात हा संप सुरू आहे. राज्यभरातून कर्मचारी मोठ्या संख्येनं मुंबईत आझाद मैदानात आले आहेत आणि सरकारच्या विरोधात या सगळ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर राज्याच्या अन्य भागातून मुंबईकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी अडवलं जात आहे. खारघरमध्ये आझाद मैदानकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलं, तर मनमाडमध्ये सुद्धा रेल्वेच्या सहाय्यानं मुंबईकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांना अडवलं जात आहे, त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाते.
की जय। तिकडे आझाद मैदानामध्ये कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। कर्मचाऱ्यांच्या व्यथा आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतल्या। समीर वानखेडेंच्या कास्ट आणि रिलीजन संदर्भातला जो मुद्दा होता, काल अरविंद सावंत साहेब आणि शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार आहेत कायंदे मॅडम, या बोलले की आमचं पेमेंट किती आहे। मला आज 11 वर्ष झाले मला एसटी मध्ये येऊन, क्लर्क या पदावर आहे। माझं बेसिक आहे 15085, माझं बेसिक आहे 11 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि माझा हातात पगार येतो कटिंग सगळा होऊन 13,000 माझ्याकडे। माझं विशेष म्हणजे कर्ज वगैरे काही नसून, म्हणजे जे काय बोलतायत की एवढे पेमेंट आहे तेवढे पेमेंट आहे आणि मंत्री साहेब बोलतात की सगळं काही दिलंय, आम्हाला काही दिलं नाही। आम्हाला आमची दिवाळी फेस्टिवलचं सुद्धा आमच्या हक्काचं दिलं गेलं नाही। जे बोलतात की आम्ही 28% दिलं, ते 28% महागाई भत्ता गेल्या 2-3 वर्षापासून त्यांनी रोखून ठेवला होता आणि आंदोलन कुठेतरी होऊ शकतं हे पाहून ऐन तोंडावर त्यांनी दिलं। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जे पाठीमागे बोलले होते की 6व्या मजल्यावरून मंत्री साहेब येतील, माझ्याकडे आमच्याकडे त्यांच्या प्रूफ आहे। हे बघा सर, त्यांचं भाषण आहे। आणि आज मंत्री येत नाहीत, कोणी नाही, मंत्री साहेब येत नाहीत किंवा कोणी येत नाहीत। आमचा जो करार आहे तो करार सुद्धा हे करू शकले नाहीत। 2016 करार 2020 पर्यंत व्हायला पाहिजे होता, आज 2021 संपत आले, आमचा कामगार करार सुद्धा होत नाही, मग याच्याबद्दल कोण अवमान टाकणार आहे। राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांचा हा लढा अधिकाधिक तीव्र होत चालला आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आहेत आणि जोपर्यंत शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत संप मागे घ्यायचा नाही, यावरही राज्यभरातले एसटीचे कर्मचारी ठाम आहेत। एवढंच नाही तर गेल्या 2 दिवसांपासून एसटीच्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयसुद्धा तेवढ्याच आग्रही आणि आक्रमकपणे या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे। आणि थेट जाऊयात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतात। कायदे रद्द झालेत, काल मोदींनी घोषणा केली, मात्र त्यानंतर टीका होते की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, एकतर पोटनिवडणुकांमध्ये पराभव आणि यूपी पंजाब इथल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। असं काही नाही, मोदीजींनी देशाला संबोधित करताना हे दुःख व्यक्त केलं की हे शेतकऱ्यांच्या हिताचे फायद्याचे कायदे असूनही एका विशिष्ट समुदायाला मला समजावून सांगता आलं नाही आणि त्यांनी समजावून सांगण्यात कमी पडलं असं नाही। सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही अगदी लेटेस्ट 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ह्या कायद्यांवर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन कशाच्या विरुद्ध करताय आणि लोकांची अडवणूक करून तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, पण ते कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि त्यामुळे शेवटी देशाच्या हितासाठी हा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला। आता विरोधकांनी त्या प्रत्येक जे होईल त्याच्याबरोबर उलटं काही बोलायचंच असतं, तो त्यांचा रोल आहे, ठीक आहे। पण शोक संदेश आपण पाठवू चंद्रकांत दादांना, जर त्यांना शोक झाला असेल तर असं संजय राऊत मगाशी म्हणाले, आपण मगाशी बरोबर बसला होता, काही चर्चा झाली आपली त्यांची, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की जे पब्लिकली म्हणायचं असतं तसं काही दोन माणसांच्या मैत्रीमध्ये नसतं। दादा, त्यांनी अगदी म्हणजे चंद्रकांत दादांची मानसिकता सुद्धा तपासावी लागेल अशा पद्धतीची टीका केली। हरकत नाही, ते डॉक्टर आहेत निम्मे असं आहे, त्यामुळे मग आणखी डॉक्टरना शोधता मी त्यांच्याकडेच जातो, म्हणजे आमचा थोडा संवादही होईल की अलीकडे तुम्ही नवाब मलिक असं काही संदर्भ नसलेलं लोकांना अरे काय खोटं बोलताय असं वाटणार, का बोलता आहात असा संवाद साधायलाही त्यांनी माझी मानसिकता चेक करावी, मी त्यांचं डोकं चेक करतो। अहंकाराचा पराभव झाला असं संजय राऊत आज सामनात म्हणले। असं आहे की याचं आपण अप्रिसिएशन केलं पाहिजे की असं मनाचं मोठेपण की आपलंच बरोबर असताना सुद्धा देशाच्या हितासाठी एक पाऊल मागे जाणं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हेच शिकवलं की शिवाजी महाराजांनी एका स्टेजला जवळजवळ सगळे किल्ले देऊन टाकले, लोक दुःखी झाले म्हणाले काय चाललं आहे,
पण ते भविष्यामध्ये ते पुन्हा जिंकण्यासाठी होते. पण दादा काय जिंकायचं आपल्याला, कारण आपण कायदे आणलेत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी. असं म्हटलं की शेतकऱ्यांच्या कल्याणाचे हे कायदे केव्हा तरी सर्व सहमतीने करावेच लागतील. मी तुम्हाला उदाहरण देतो की यातला एक कायदा हा 3 वेळा काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे त्यांची स्मृतीच कमी आहे. काँग्रेसने 3 वेळा हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला की मार्केट कमिटीच्या बाहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर, बाजारच्या बाहेर विकायला परवानगी. 3 वेळा 15-15 दिवसाचा व्यापाऱ्यांचा स्ट्राईक झाला आणि याला मागे घ्यावं लागलं. आय एम द पर्सन की ज्यांनी 15 साली हा कायदा आणला, पुन्हा 8 दिवस मार्केट बंद राहिलं, पर्यायी व्यवस्था लावली, व्यापाऱ्यांना कन्व्हिन्स केलं, व्यापाऱ्यांना मी प्रॉमिस केलं की जर तुम्ही मार्केटच्या आत सुविधा जास्त दिल्यात तर माल बाहेर विकला जाणार नाही, तुमचा धंदा काही सफर होणार नाही. व्यवहारात तसं झालं, मार्केटमधला धंदा सफर झाला नाही. ज्यांना मार्केटमध्ये आवडलं नाही, इथल्या सुविधा चांगल्या नाही आहेत, इथे फसवणूक होते, ते म्हणजे बाहेर विकलं. शेतकऱ्यांना बरा भाव मिळाला, स्पर्धा झाली, बाहेरही विकू शकतात आतही विकू शकतात. आणि त्यामुळे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन वारंवार हे मांडलेलं आहे की 2015 पासून महाराष्ट्रामध्ये हा जो कायदा आहे की शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही विकायला परवानगी आहे, हा कायदा 14-15 पासून महाराष्ट्रामध्ये झाला. तो पणन मंत्री ह्या नात्याने, मी म्हणजे काय, तर पणन मंत्री नात्याने मी केला, आजही त्याची अंमलबजावणी आहे. तर मला याचं स्पष्टीकरण करा की तो महाराष्ट्रातला तो कायदा जो चालू आहे तो रद्द करणार आहात का तुम्ही? आणि त्यामुळे त्याही वेळेला 3-3 वेळा काँग्रेसने कायदा आणून त्यांना पर्याय उरला नाही म्हणून मागे घ्यावा लागला. मग काळाच्या ओघामध्ये माझ्या नशिबात लिहिलेलं होतं की मी शेतकऱ्यांचं कल्याण करणार आहे, देवेंजी शेतकऱ्यांचं कल्याण करणार आहे, म्हणून तो 15 आला आणि आम्ही रेटला 5 झाला. 15 ते 21 6 वर्ष मार्केटमध्येही शेतकरी माल विकतो, मार्केटच्या बाहेर विकतो. दादा एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चिघळताना दिसतोय, काय तोडगा काढायला पाहिजे सरकारने? काय असं आहे की परवा एका निमित्ताने अनिल परब साहेब देवेंद्रजींच्या घरी आले होते आणि अनिल परब साहेब बाळासाहेब थोरातही होते, अगदी ताकाला जो मांडक शरला. तर ही जी शरदराव रणपिसेंच्या निधनाने रिक्त झालेली जागा आहे ती भारतीय जनता पार्टीने बिनविरोध सोडावी, त्यासाठी ते आले होते. स्वाभाविकपणे 2 मिनिटात तो विषय संपला, कारण आम्ही कन्व्हिन्स होतो, आम्ही त्या केंद्राशी बोलतो म्हटलं, मग विषय बाकीचे निघाले. त्यात देवेंद्रजींनी एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावं तसं कागद पेन घेऊन अनिल परबांना समजावून सांगितलं की हा संप कसा संपवता येईल. तुम्हाला आत्ता लगेच त्यांना सरकारी कर्मचारी करायचं नाही आहे, तुम्ही त्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या सुविधा द्यायला सुरुवात करा. परब साहेबसुद्धा कन्व्हिन्स आहेत की त्यातल्या काही जणांना 13,000 रुपये पगार आहे, प्रायव्हेट ऑल ओव्हर काम करणाऱ्या ड्रायव्हरला 50,000 रुपये पगार आहे, एसटीमधल्या सिनियर झालेल्या ड्रायव्हरना 45,000 रुपये पगार आहे. आणि त्यामुळे जर पॅसेंजर टॅक्स कमी केला तर वर्षाला फक्त 100 कोटी तुम्हाला सरकारकडून घ्यावं लागतील आणि तुम्ही त्यासाठी उद्धवजींशी बोला, मी बोलेन असं देवेंद्रजींनी सांगितलं. आता कोणाचा यात आडमोठेपणा आहे, कारण मला तर आणि अनिल परब हे तसे होला हो आणि नाहीला ना म्हणणार, हो म्हणून हो मध्ये मिसळणार नाही. मला तर असं वाटलं की बा ते कन्व्हिन्स झाले, याचा अर्थ कोणीतरी त्यांच्या स्वार्थासाठी हे होऊ नये असा प्रयत्न करतात. विलिनीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे, विलिनीकरण या एका विषयावर ते अडून राहिले. नाही, मला असं वाटतं की जर कर्मचाऱ्यांना हे सांगितलं की विलिनीकरण टप्प्याटप्प्या शक्य आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं केलं आहे, पण आता लगेच शक्य नसेल तर टप्प्याटप्प्याने करू, शेवटी विलिनीकरण का हवं आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना जी ग्रेड मिळते, सरकारी कर्मचाऱ्यांना जी प्रमोशन्स मिळतात, सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतात, त्या आम्हाला मिळव. तुम्ही एकदा ऑन पेपर आणा ना की तुम्ही कशाला सरकारी कर्मचारी होण्याच्या फंदात पडताय, त्यांना जे मिळते ते तुम्हाला मिळेल. ओके दादा, कंगना राणावतनी परत एकदा स्टेटमेंट केलेलं आहे की जर कंगना राणावतांचा मी प्रवक्ता नाही. संजय राऊतांनी सुद्धा आता काही वेळापूर्वी म्हटलं की आम्ही 2 वर्ष संजय राऊतांचाही मी प्रवक्ता नाही आणि उठ सूट संजय राऊत काही म्हणतील त्यांना दिवसभरात 10 वेळा बोलण्याची सवय, असं 10 वेळा बोलायला मला वेळ नाही. शेवटचा प्रश्न, आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं आता सर्व एकत्र होतात. चंद्रकांत पाटील यांनी अनेक प्रश्नांना आपल्या खास शैलीमध्ये उत्तरं दिली. तिकडे गोव्यामध्ये आज 52व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. या चित्रपट महोत्सवात यंदा अनेक नव्या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. या जगभरातील 73 देशांमधले 128 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचंही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कौतुक केलं. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. हमारे साथ एक केंद्रीय सूचना और प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर जी. अनुराग जी, इफ्फी गोवा एक बड़ा अचीवमेंट है
सरकार का जो हर साल अंतर्राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आयोजित होता है, क्या अंतर है पहले के और इस बार के फिल्म फेस्टिवल में? आप पहली बार आपस का कर रहे हो? देखिए, गोवा जहाँ पर मैं आया हूँ, इसको गोवा में परमानेंट डेस्टिनेशन बनाने का काम स्वर्गीय मनोहर पर्रिकर जी ने किया था, और आज 52वें इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया में हम ये कह सकते हैं कि बहुत सारी चीज़ें पहली बार होने जा रही हैं, इतिहास रचने जा रहे हैं। पहली बार OTT प्लेटफॉर्म्स को इसका हिस्सा बनाया गया है, और वो अपने जो प्रोडक्शन है उसको यहाँ पर दिखा पाएंगे, देश और दुनिया के सामने रखेंगे, इस प्लेटफॉर्म का इस्तेमाल करेंगे। वहीं दूसरी ओर आज़ादी का अमृत महोत्सव जहाँ देश मना रहा है और गोवा भी अपने 60 वर्ष मना रहा है, ये इस वर्ष में हमने 75 ऐसे यंग क्रिएटिव माइंड्स ऑफ टुमारो, जो भविष्य के क्रिएटिव माइंड्स हैं, उनको चुना है देश भर से, उनको यहाँ पर मास्टर क्लास अटेंड करने का मौका मिलेगा, फिल्म फेस्टिवल का हिस्सा बनने का अवसर मिलेगा, सीखने का मौका मिलेगा, और भविष्य में भारत के लिए और दुनिया के लिए फिल्म और शोज बनाने का अवसर मिलेगा। यही नहीं, पहली बार ब्रिक्स फिल्म फेस्टिवल ये भी इफ़ी में साइडलाइंस पे किया जा रहा है, 5 देशों की फिल्में यहाँ पर भी दिखाई जाएंगी, और इसके अलावा दुनिया भर के 73 देशों से लगभग 128 फिल्मों को यहाँ पर दिखाने का काम किया जाएगा। अनुराग जी, मनोहर पर्रिकर से प्रमोद सावंत तक का सफ़र आपके लिए पहला अवसर है इतने बड़े आयोजन का, ये सफ़र गोवा के लिए कितना सफल साबित है? युवा मुख्यमंत्री हैं, लेकिन शानदार काम किया है प्रमोद जी ने, और इस इवेंट को सफल बनाने में भी गोवा सरकार का बहुत बड़ा सहयोग रहा। एक पार्टनर के रूप में हम लोग काम करते हैं ताकि इकट्ठे मिलकर भारत को गोवा की धरती से दुनिया भर में दिखाने का अवसर मिले। मीडिया जगत के लोग जो पूरी दुनिया भर के हैं, फिल्म जगत के, वो यहाँ पर आते हैं। अगर मैं कहूँ, इस बार सत्यजीत रे इंटरनेशनल फिल्म जो लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड है, वो इतने बड़े नाम हैं, अमेरिकन फिल्म मेकर मार्टिन स्कॉर्सेसी उनको मिल रहा है, और जो हंगेरियन फिल्म मेकर हैं इस्तेबाल जाबो को उनको मिल रहा है, ये दो बड़े नाम हैं। मार्टिन को इतना बड़े नाम है कि सारी दुनिया भर में इनकी पहचान है, और इफ़ी में इनको भी लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया जाएगा तमिल फिल्म इंडस्ट्री। और वहीं पर हमारी जो हिंदुस्तान के, उनको ड्रीम गर्ल के नाम से भी जाना जाता है, हमारी लोकप्रिय सांसद भी हैं हेमा मालिनी जी को, उनको भी इंडियन फिल्म पर्सनैलिटी ऑफ द ईयर अवार्ड मिल रहा है। दूसरी ओर प्रसून जोशी जी जो अपने आप में अपने हुनर के लिए जाने जाते हैं और फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड के वो अध्यक्ष भी हैं, उनको भी इंडियन फिल्म पर्सनैलिटी ऑफ द ईयर के अवार्ड से सम्मानित किया जाए। राजस्थान राज्यातल्या जैसलमेर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण काहीसं वाढलं होतं। लॉकडाऊनमध्ये मुलांच्या आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम झाला। गर्भवती महिलांना या दरम्यान मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। यामुळे लहान मुलांवर विविध आजारांचा मोठा परिणाम झाल्याचं दिसत होतं। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं याविषयी जागरूकता मोहीम हाती घेतली। कुपोषित और कमजोर, राजस्थान में जैसलमेर के स्लम इलाके के सरकारी अस्पताल में ये एक आम नजारा है। आपके जो बच्चे हैं वो हट्टे गट्टे हैं या कमजोर हैं, पतले हैं, दुबले हैं? कमजोर है, बिल्कुल पतले हैं। डॉक्टरों का कहना है कि इसकी वजह पोषक और संतुलित खाने की कमी है। बच्चों को आप क्या सब्जी वगैरह यहाँ मिलती है, दे पाते हैं? नहीं मिलती है, बिल्कुल नहीं मिलती है। तो भाई 88 किलोमीटर दूर है, वो तो सब्जी वब्जी नहीं है। मेनली यहाँ पे जो ग्रीन लीफी वेजिटेबल है, हरी पत्तेदार सब्जियाँ, उनकी सप्लाई बिल्कुल ही नहीं रहती है, जिससे हमको जनरली देखने में आता है ज़्यादातर बच्चे और गर्भवती महिलाएं माल न्यूट्रिशन का शिकार रहती है, उनमें कमजोरी रहती है, आयरन की कमी हो जाती है हरी सब्जियाँ नहीं मिलने से। और जैसा कि आप देख पा रहे हैं, फ्रूट्स वगैरह की यहाँ कोई सप्लाई रहती नहीं है, तो बच्चे और गर्भवती महिलाएं फ्रूट्स नहीं खाते हैं, तो माल न्यूट्रिशन कहीं ना कहीं उनमें इस क्षेत्र में इस वजह से ज़्यादा पाया जा रहा है। थार रेगिस्तान में बसे दूर दराज के गांव में गर्भवती महिलाओं के लिए लॉकडाउन के दौरान चेकअप के लिए जा पाना नामुमकिन था। डॉक्टरों ने बताया कि अब जन्म ले रहे ज्यादातर बच्चों पर इसका असर देखने को मिल रहा है।
प्रेग्नेंट फीमेल को अगर कई बार प्रॉपर न्यूट्रिशन नहीं लेती हो, हर तरह का जो उसको रिक्वायरमेंट उनको अगर सफिशेंट नहीं मिल पाती तो बच्चा कई बार मेंटली रिटार्डेड हो जाता है। तो ऐसे 2-3 केस देखने को मिले हैं। हमारा प्रयास वैसे 100% ANC कवर करने का रहता है, लेकिन कोरोना काल में कई बार महिलाएं विजिट नहीं कर पाई हॉस्पिटल और कहीं वो आउट ऑफ रीच रह गई, जिनकी वजह से कुछ ऐसी समस्याएं आई है। लेकिन शुक्र है कि अब स्वास्थ्य सुविधाएं पहले की तरह सामान्य तरीके से चल रही हैं।